नमस्कार, लोकाधिकार न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत। आज आम्ही तिरुपती तिरुमल्ला मध्ये आहोत। खास इथले कव्हरेज आम्ही आपल्यासाठी दाखवणार आहोत। या व्हिडिओ मध्ये मी आमची पूर्ण टीम आपणास दूरवरून येणारे भाविक श्रद्धा म्हणून तिरुपती देवस्थानला केश अर्पण करतात। तर हे केस अर्पण करण्याचं जे ठिकाण आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तर इथं कशा प्रकारे सिस्टीम चालते हे आम्ही या व्हिडिओच्या द्वारे आपणास दाखवणार आहोत। तर आपण पाहूया या ठिकाणी आत्ता थोडीशी गर्दी कमी आहे, संध्याकाळचा वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे। तर या ठिकाणी गर्दी ज्यावेळेला वाढते त्यावेळेला शिस्त राहावी म्हणून या जाळ्या केलेल्या आहेत। या जाळीमधून इथं कूपन भेटतात, कूपन या ठिकाणी भेटतात, आपण पाहू शकतो हे कूपनचं ठिकाण आहे। या ठिकाणी कूपन भेटतात आणि हे कूपन पूर्णपणे फ्री दिले जातात, इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही। आपण पाहू शकतो इथं एक सद्ग्रस्त आहेत जे की कूपन देतात आणि इथं कूपन घेऊन आपल्याला या आतमध्ये अशा पद्धतीने जावं लागतं। हे बघा, हे कूपन घ्यायलाच निघालेले आहेत सगळेजण। इथं कूपन घेतल्याच्या नंतर हे बघा, हे सर्वजण केश अर्पण करूनच बाहेर आलेले आहेत। हे आत्ता हे केश अर्पण करण्यासाठी निघालेत आतमध्ये। आपण पाहू शकतो, पहा ही सिस्टीम सगळी, की ज्यांनी कूपन घेतलेलं असतं, ज्यांनी कूपन घेतलेलं असतं, आपण इकडे पाहूयात। हे लहान मुलांसाठी केश अर्पणचं आहे, आपण बघू शकता। हे लहान मुलं मुली असतील, इथं महिलासुद्धा आहेत कर्मचारी, बघा कशा पद्धतीने करतात ते। आणि या दिशेला सर्व पुरुष आहेत जे केश अर्पण करण्यासाठी जे भाविक भक्त आलेले असतात ते अशी रांगेमध्ये शिस्तीमध्ये इथं बसतात आणि इथं बसल्यानंतर ते केश अर्पण करतात। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे आणि शिस्तीमध्ये ज्यांनी देवासाठी काही बोललेलं असतं केश अर्पण करण्यासाठीचं ते अशा पद्धतीनं केश अर्पण या ठिकाणी करतात। महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, छोटे बालक असतील। आम्ही हे कव्हरेज आपल्यासाठी खास दाखवत आहोत जेणेकरून जे या देवस्थानला दर्शनासाठी आलेले असतात त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून येथील सर्व माहिती व्हावी। लोकाधिकारची टीम पूर्ण यासाठी अथक प्रयत्न करत आहे। यानंतरही आम्ही आपणासाठी तिरुपती देवस्थानचे, तिरुमल्ला देवस्थानचे काही व्हिडिओज दाखवणार आहोत। हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो। धन्यवाद। लोकाधिकार न्यूज।